ना हा ताई मीनाक्षी सर्व झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेल शेवटी आपण प्रश्न हा तुम्ही तेच केलं ना आता okay. आता तेच केलं तुम्ही हो, 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 काही प्रॉब्लेम कारण आपण आता फ्रीचं व्हर्जन वापरतो आणि फ्री व्हर्जन मध्ये फोर्टी मिनिट नंतर बंद होतो आणि म्हणून व्हिडिओमध्ये टाकताना पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री मी असं टाकत असतो डे वन पार्ट वन डे टू पार्ट वन पार्ट टू असं टाकत असतो सो जाऊया पुढे आलेत बऱ्यापैकी ज्यांना पुन्हा रिपीट जॉईन व्हायचं त्यांनी आलेत सो प्लीज आता इकडे लक्ष द्या सो मी तुम्हाला अबॅकस काय असतं अबॅकस का, का शिकावं अबॅकस शिकण्याचे फायदे तोटे मी तुम्हाला सर्व तोटे तर काहीच नाहीये कारण कुठल्याही एक्झरसाइजचे तोटे काहीच नसतात कारण तोटे काहीच नाही आहेत फक्त काय फायदे काय आहेत आणि नेमकं कशा पद्धतीने आपण काउन्सिलिंग केलं पाहिजे हे मी सर्व तुम्हाला सांगितलं आता आपण खऱ्या अर्थाने लेव्हल झिरो लेवल झिरो पण मी दोन पद्धतीचे सांगितले पुन्हा परत रिकॉल करून देतो की दोन पद्धतीचे विद्यार्थी तुमच्याकडे असू शकतात ते म्हणजे तिसरी पंतचे विद्यार्थी आणि तिसरीच्या पुढचे विद्यार्थी ऑलरेडी आपल्याकडे सिलेबसमध्ये लेवल झिरो सिलेबस आपण बनवलेलाच नव्हता कारण हे सर्व आपण फ्री शिकवत होतो आणि म्हणून पण लहान विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं पहिलीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कसं समजून सांगावं बॅकस म्हणून एक छान उद्या तुम्हाला अख्खं पुस्तक तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये दाखवणार आहे आपल्याकडे झिरो लेवलचं बुक असणार टीचरसाठी त्याची काही गरज नसते जेव्हा तुमच्याकडे विद्यार्थी असते तेव्हा तुम्ही दहाच्या सेटमध्ये ते मागू शकतात पण टीचर साठी काहीच गरज नाही कारण ते आपण आज दोन या चार दिवसात आपण परीक्षा देऊन तुम्हाला तुम्ही एक्सपर्ट टीचर बनून जाणार आहेत लेवल झिरोचे ही माझी गॅरंटी फक्त क्लासमध्ये हंड्रेड पर्सेंट डिओटेड राहा आणि आज उद्या जी प्रॅक्टिस सांगेल ती प्रामाणिकपणे करा ओके okay? सो so, परवापर्यंत आपण झिरो लेवलचे टीचर बनून जाणार आहेत सोमवारपासून सोमवारपासून नाही आज जे आता शिकणार आहेत आपण कमळे सर ते उद्यापासून कोणाला तरी शिकवायला आपण सुरू करू करू करायला पाहिजे अपेक्षित काय आत्ताच्या पंधरा मिनिटात जे शिकणार आहेत आपण ते कोणालाही फोन करा फॉर एक्झाम्पल मी नेहमी गमतीशीर सांगत असतो समोरच्याचा मेकअप बिघडला तरी चालेल पण बडजबरीत आपल्या चेअरमध्ये बसून आपण मेकअप करून घ्यायचा असतो बिघडला तर बिघडला पण आपला हात साफ झाला पाहिजे एक साधं सूत्र आहे सुरुवातीलाच तुम्ही एक्सपर्ट नसू शकता मेकअप बिघडू शकतो पण आपण आजपासून जे काय आता इथं शिकणार आहोत तीच कृती उद्यापासून जाऊबाई ननंदबाई मैत्रीण शेजारजी पाजारणी तुला माहिती आहे का मी एक लाख रुपये भरले तुला माहिती आहे का हा युनिट रॉड असतो तुला माहिती आहे का हा टेनचा रॉड असतो हा तुझा डावा हात कुठं तुझा उजवा हातक उद्यापासून गप्पा कशा सुरू झाल्या पाहिजे सकाळी रांगोळ काढण्या रांगोळी काढण्यापासून अभ्याकची सुरुवात झाली पाहिजे उद्यापासून दिवस कसा संपला पाहिजे उद्या अभ्याक शिकवता शिकवता दिवस संपला पाहिजे कारण तुम्ही एक लाख रुपये भरलेत आणि एका महिन्यात तुम्हाला शिकायचंय दिवसाला किती हजार झाले लक्ष द्या मग तुमच्या गप्पा उद्यापासून सकाळी रांगोळ काढण्या रांगोळी काढण्यापासून पासून सुरुवात आणि तसेच ताई लोक करतात आमच्याकडे ते दाखवतो तुम्हाला प्रेझेंटेशन मधून सो प्लीज so, आपण इथं होतो इकडं लक्ष द्या आणि मला वाटतं मीनाक्षी ताई पुन्हा परत तुम्हाला जो अंक सांगायचा तो लवकर सांगा एक कुठला तरी या पद्धतीनेच तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायचंय वन हंड्रेड फोर्टी फोर्टी एट घेऊया आपण मुद्दाम का घेतला त्याचं पण कारण सांगतो का घेतला त्याचं पण कारण सांगतो सो so, हा हंड्रेड प्लेस आहे प्लीज इकडे लक्ष द्या हंड्रेड हंड्रेड प्लेस आहे हंड्रेड प्लेस म्हणतो आपण हा टेन प्लेस आहे आणि हा युनिट प्लेस आहे मीन्स जर मराठीत सांगायचं असेल तर हा एकक युनिट मीन्स एकक टेन्स मीन्स दशक दशक आणि हंड्रेड मीन्स शतक आपण अशा प्लेसेस सांगतो शतक दशक आणि जे काय एकक किंवा युनिट टेन्स आणि हंड्रेड प्लीज आता या यांच्या याला म्हणतात प्लेस व्हॅल्यू प्लीज इकडं लक्ष द्या याला प्लेस व्हॅल्यू म्हणतात फॉर एक्झाम्पल हा वन आहे हा वन आहे या वनला म्हणतात फेस जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की मीनाक्षी आता क्लासमध्ये म्हणून त्या आपल्याला मीनाक्षी म्हणून हा त्यांचा फेस आपल्याला दिसतोय पण त्या माहेरी गेल्या तर कोणाच्या तरी लेख असू शकतात म्हणजे त्यांची व्हॅल्यू बदलते सासरी आला तर त्या सून होऊ शकतात म्हणजे त्यांची व्हॅल्यू बदलते फॉर एक्झाम्पल जर मी ती एट लिहिला असता इथं मी फोर लिहिला असता आणि इथं वन लिहिला असता तर या संख्येमध्ये हा वनचा जी काही व्हॅल्यू आहे ती हंड्रेड आहे पण या संख्येमध्ये वनची व्हॅल्यू फक्त वन आहे फक या संख्येमध्ये फोरची व्हॅल्यू टेन आहे आणि या म्हणजे फोर्टी म्हणजे टेन म्हणजे टेन असल्यामुळे फोर्टी आहे आणि पुन्हा परत या संख्येत पण तो त्याच प्लेसला आला म्हणून त्याची व्हॅल्यू फोर्टी आहे पण या संख्येमध्ये या संख्येमध्ये एट ची व्हॅल्यू एट आहे पण या संख्येमध्ये तो हंड्रेडच्या च्या आला म्हणून तो एट हंड्रेड झाला हे मला थोडासा प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू काय असते तर सा समजून सांगायचं होतं म्हणजे थोडासा पुढं सोपं जातं प्लीज इकडं लक्ष द्या म्हणून पुन्हा परत एकदा वन हंड्रेड फोर्टी एट वन फोर एट वन इज द हंड्रेड फोर इज द युनिट मग अबॅकस टूल मध्ये ए बी सी डी पासून आपण सुरुवात करतोय लहान लहान पिलांना पालकांना विद्यार्थ्यांना सर्वांना तुम्हाला हे शिकवता आलं पाहिजे किंवा तुम्ही कुठेतरी गेस्ट म्हणून लेक्चरला जाल तर तेव्हा तुम्हाला हेच शिकवायचं आहे पहिल्या क्लासला की अशा पद्धतीने संख्या असतात आणि या संख्या अबॅकस टूल वर कशा येतात तेव्हा तुमच्या आजपासून म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्याकडे किट मिळाल्यानंतर कुठल्याही हळदीच्या किंवा कुठल्याही सत्यनारायणच्या पूजेला गेला तरी पर्स मध्ये अबॅक स्टूल कायम बरोबर असलं पाहिजे हे पण मी सांगतो हो। कारण पुढच्या एक महिन्यात साहेब गाडी चालवतील आणि आपण मागे छान बसून आपण ॲबॅकची प्रॅक्टिस करणार कर आहोत कारण एक लाख रुपये भरलेत या पहिल्या अप्रोच मध्ये या पुन्हा परत क्लिअर करतो की स्टूल मध्ये काही बीट्स असतात अशा वरच्या बाजूला बीट्स असतात आणि खाली लोअर बीट्स असतात प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण मुद्दाम ड्रॉ का करतोय कारण जेवढं मी तुमच्या समोर ड्रॉ हँड स्किल करेल तेवढं तुमच्या लक्षात राहील याला अप्पर बीट्स म्हणतात प्लीज इकडे लक्ष द्या अप्पर बीट्स म्हणतात याला लोअर बीट्स म्हणतात याला आन्सर लाईन म्हणतात ही जी डिवायडर लाईन आहे याला आन्सर लाईन म्हणतात म्हणजे जोपर्यंत या आन्सर लाईनला समजा फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या योगिता ताई समजा अशी लाईन आहे पण हे सर्व बीट्स असे लांब आहेत समजा असे लांब आहेत असे लांब आहेत तर याच्यावर आपण आन्सर आन्सर इज द झिरो म्हणतो आन्सर इज द झिरो कारण या आन्सर लाईनला जोपर्यंत ते टच होत नाही तोपर्यंत आन्सर इज द झिरो सर रूल आहे म्हणून याला आन्सर लाईन या ला या म्हणतात अप्पर बीट्स म्हणजे याला अप्पर केस लोअर केस याला आन्सर लाईन हा युनिट रॉड मग सर्वजण प्लीज मनातल्या मनात बोलू शकतात या रॉडला आपण काय म्हणणार टेनचा रॉड पुन्हा परत मनातल्या मनात बोला या रॉडला आपण काय म्हणणार हंड्रेडचा रॉड क्लिअर आहे इथपर्यंत म्हणजे तुम्ही आज हंड्रेड पर्यंत शिकलात इकडं लक्ष द्या मग जेव्हा मी बीट ड्रॉ करेल टेनच्या रॉडवर तर हा वरचा हा पुन्हा परत लोअर बीट लोअर बीट हे चार लोअर बीट आता सर्वजण मनातल्या मनात विचार करा जर हा टेन चॉरॉड असेल तर मग याची जर व्हॅल्यू वन आहे याची व्हॅल्यू वन आहे याची व्हॅल्यू वन आहे याची व्हॅल्यू वन आहे तर याची व्हॅल्यू किती असेल मनातल्या मनात व्हॅल्यू किती असेल बोला सर्वजण मनातल्या मनात याची व्हॅल्यू टेन असेल आणि क्लासमध्ये मी आता मनातल्या मनात का बोलायला लावतोय नाहीतर तर मला माझा आवाज कमी आणि तुमचा आवाज जास्त येईल पण वर्गात मुलांना बोलायला सांगायचं बोला रे याची व्हॅल्यू काय असेल म्हणजे इंटरॅक्टिव्ह सेशन झालं पाहिजे या, या अप्पर बीटची व्हॅल्यू असते फाईव्ह अप्पर बीटची व्हॅल्यू असते फाईव्ह मग मनातल्या मनात बोला इथं अप्पर बीटची व्हॅल्यू काय असेल मला तुमचे होट हालताना दिसले पाहिजे मला याची व्हॅल्यू असते फिफ्टी याची व्हॅल्यू असते फिफ्टी आणि अशा पद्धतीने फिफ्टी टेन 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 फाईव्ह वन 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 आणि पुढे जर मी पुढच्या रॉडवर गेलो तर पुन्हा परत ऑब्विसली असंच असणार आहे हा अप्पर बिटची व्हॅल्यू बोला मनातल्या मनात किती असणार आहे की अजून कोणी ड्रॉ करू नका मी सांगेल तुम्हाला काही ड्रॉ करायचं नाही शंभर टक्के फक्त क्लासमध्ये व्हिज्युअल फोकस करा स्वतःच्या दृष्टीला स्वतःच्या ब्रेनला त्या ब्रेनला सांगा की ब्रेन माझं हुशार आहे ब्रेन माझं सर्व लक्षात ठेवतं नाही तर पुन्हा परत हा व्हिडिओ रात्री झोपण्याच्या आधी रात्री एक जरी वाजला तर मी टाकणारच आहे तुमच्यासाठी पण तरी पण तुम्ही फक्त स्वतःच्या ब्रेनवर आणि व्हिज्युअलायझेशनवर विश्वास ठेवा की तुमचं सर्व लक्षात राहील प्लीज इकडे लक्ष द्या हा हा किती असणार आहे हा फाईव्ह हंड्रेड असणार आहे कारण हा हंड्रेडच्या मध्ये आणि खाली जो रॉड असेल हा जो खालचे बीट्स असतील हे मनातल्या मनात बोला हे किती असणार आहेत हंड्रेड 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 आणि हंड्रेड सो इनडायरेक्टली आपण लेव्हल झिरो मध्ये काय शिकतो प्लीज इकडं लक्ष द्या लेवल झिरो मध्ये मध्ये काय शिकतो की अॅबॅक सी ची ओळख करून घेतो आणि झाली पहिली झिरो लेवल संपली तुमची आता झाली लेवल एवढीच झिरो लेवल होते आणि साडेतीन हजार रुपये मराठा विद्याप्रसारकच्या मोठ्या मोठ्या ब्रँडेड स्कूलच्या इंग्लिश मिडियम ज्याला इंटरनॅशनल नाव दिलं जातं तिथं मला माहित नाही कुठला अबॅकात चालतं मला माहित नाही साडेतीन हजार रुपये फी एवढं शिकवण्याची घेतली जाते मग आता साडेतीन हजार रुपये संध्याकाळी झोपण्याच्या आधी आज मला ट्रान्सफर करून द्या रजिस्ट्रेशनच्या आधी झिरो लेवलची फी सर्वजण ओके ना करून द्या आता थोडस पुढे जाऊ आपण विनोदाचा भाग म्हणून सांगतोय तर विनोद केला की थोडस चांगलं लक्षात राहतं इकडं लक्ष द्या सो प्लीज आता इकडे लक्ष द्या सो झिरो मध्ये काय शिकायचं आपल्याला इकडे लक्ष द्या की माझ्या समोर असे बीट्स आले प्लीज आता कोणी फक्त लक्ष द्या सर्वजण मी जे सांगतोय त्याच्याकडे जर असे बीट्स आले असा बीट्स आला तर इनडायरेक्टली व्हिज्युअल झाला पाहिजे की हा फाईव्ह सिक्स सेवन एट आणि नाईन म्हणजे हा नाईन ची फिगर आहे आणि हा इकडचा जर आला तर हा राईट आहे म्हणजे हा युनिट रॉड आहे आणि हा टेन्स रॉड आहे म्हणून याचं उत्तर आहे नाईन्टी नाईन आहे डायरेक्ट फोटो आपल्याला आपण मॅच्युअर्ड आहोत आपण टीचर आहोत हे मुलांना आठ पंधरा दिवस जातात साधारण मुलांना पंधरा दिवस जातात मुलांना मुलं ना असंच बघतात टीचर हा काय फाईव्ह आहे का मग तिथं फाईव्ह लिहितात मध्ये म्हणतात हा हा फिफ्टी हा सिक्स्टी हा सेव्हन्टी मग सेव्हन्टी का टीचर मी असं सेव्हन्टी लिहू का असे पण काही मुलं तुम्हाला विचारतात असं विचारतात असं होईल तुमच्या बरोबर मग त्याला आधी सांगायचं असतं मी ते आता थोड्या वेळा पुढे सांगतो थोड्या वेळानंतर सांगतो तुम्हाला मग त्याला आपण व्यवस्थित आपण पण त्याला सांगायचं असतं की बाळा पहिले रीड करताना आपण लेफ्ट टू राईट रीड करतो म्हणून पहिले व्हॅल्यूला बघा मग ते बघतात हो ओके इट इज सेव्हन्टी वाव आणि इट इज अ फाईव्ह म्हणजे हे दोघं एकत्र आले तर सेवन्टी फाईव्ह मला समज तुम्हाला समजते मला काय म्हणायचं पुन्हा परत या फिगरला आपण बघितलं वाव इट इज अ एटी आणि इट इज अ फोर म्हणजे इट इज अ एटी फोर अशा पद्धतीने आपण पण मॅच्युर्ड आहोत म्हणून आपल्याला हे लवकर लक्षात येत आहे पण लहान मुलांना छोट्या छोट्या अंकांबरोबर जावं लागेल आपल्याला छोट्या ला, छोट्या अंकांबरोबर त्यांना कसं शिकवायचं ते पण सांगतो प्लीज इकडं लक्ष द्या आता तुमच्यासाठी हा टास्क आहे मनातल्या मनात फक्त मनातल्या मनात या मनात मनात फिगर बघा आणि लवकर बोला फक्त बोला मनातल्या मनात, मनात बोला बोला कि काई -काई बगा का One, two, three, की काय काय आन्सर असू शकतं बघा बरं लिहून घ्या ती तिघा आन्सर नाहीतर तर वन टू थ्री असं कागदावर लिहा मी तुम्हाला नोटबुक पेन घ्यायलाच सांगितली म्हणजे काही ताईंना लक्षात येईल की मला आलं की नाही आलं काही ताईंना उशीर लागू शकतो बघा बरं ओके इकडं लक्ष द्या डायरेक्ट बघू आपण हा किती दिसतोय बघा बरं ट्वेंटी आणि हा किती दिसतोय एट दिसतोय कारण फायू सिक्स सेवन आणि एट दिसतोय म्हणजे हा फायव्ह आणि थ्री एट म्हणजे आन्सर इज द ट्वेंटी एट असा दिसला पाहिजे हा बघा बरं किती दिसतोय हा दिसतोय वन आणि हा दिसतोय फायू म्हणजे वन फाईव्ह फिफ्टीन दिसतोय हा बघा बरं किती दिसतोय सिक्स आणि हा दिसतोय झिरो म्हणजे हा दिसतोय सिक्स झिरो सिक्स्टी कदाचित शंभर टक्के ताईंचा सर्वांचा आन्सर करेक्ट आले असतील मी असं गृहित धरतो नसतील आले सांगतो माझ्याकडे एका ताईने म्हणजे गेल्या दीड वर्षापूर्वी शिडकोतल्या ताई होत्या म्हणजे ह्या खूप चांगल्या त्यांचे मुलं चांगले इंटरनॅशनल स्कूलला होते त्यांनी पण चार पाच हजार रुपये एका टीचरकडे भरले होते पहिल्या लेवलला आणि त्यांनी मला फक्त एकच प्रश्न विचारला हो, सर तुम्ही फ्लॅश कार्ड देता का हो मी तुमच्याकडे टीचर ट्रेनिंग जॉईन करते मग फ्लॅश कार्ड देतात का म्हटलं त्यांना म्हटलं फ्लॅश कार्ड काय असतात मला ते सांगा नाही म्हणजे ते फ्लॅश कार्ड लई भारी असतात फ्लॅश कार्ड शिवाय ना टीचर ट्रेनिंगच होऊ शकत नाही आणि टीचर पण बनू शकत नाही म्हटलं ठीक आहे म्हटलं मी नाही देत कारण मी बिना अबॅकस बॅग किंवा टी शर्टचं पण अबॅकस शिकता येतं आम्ही असं शिकवतो हो ते म्हणे नाही अबॅकस शिकायचं तर बॅग घ्यावीच लागते त्याच्याशिवाय शिकू शकत नाही मुलं आणि ऍब्याक शिकायचं तर टी शर्ट घ्यावाच लागतो त्याच्याशिवाय मला असं जिथं ब्रँड आहे जिथं स्टँडर्ड आहे जिथं चार पाच हजार रुपये खर्च करायला भाग पाडता येईल मला ब्रँडिंग मध्ये शिकायचं म्हटलं ताई तथा तू तुम्हाला जिथं वाटेल तिथं शिका त्या ताई माझ्याकडे परत काही आल्या नाही अजून पण मी वाट बघतोय एक ना एक दिवस त्या पुन्हा परत येतील मार्केटमध्ये किंवा त्यांनी नंतर त्यांना खाजील वाटलं वाट असेल म्हणून त्यांनी पुन्हा परत येणार म्हणजे का माझ्याकडे यावं असं होऊ शकतं पण त्या पुन्हा कधीतरी येतील मी त्यांची वाट बघतोय कारण माझ्याकडे सर्व एक माझ्याकडे एका एक पर्सन एकदा कॉन्टॅक्टमध्ये आला की त्याचा कोड माझ्याकडे तयार झालेला असतो कधी ना कधी तुम्ही फिरून फारून कधी पण आले तरी मी सांगू शकतो तुम्ही कुठल्या वर्षी मला फोन केला होता आणि तुमचा कुठल्या महिन्यात मला फोन आला होता ती माझी स्टाईल झाली म्हणून मी सांगू शकतो सो पुन्हा परत एकदा सांगतो की फ्लॅश कार्ड काय असतात ते पण सांगतो पुढे कार्ड मीन्स वर्गामध्ये मुलांकडनं अशा पद्धतीने इकडे लक्ष द्या अशा पद्धतीने आपण एक जर ब्लँक पेजवर गेलो मी इकडं लक्ष द्या ब्लँक पेज घेतला आपण असं ब्लँक पेज घेतलं हे ब्लँक पेज घेतलं हे समजा ब्लँक पेज आहे आणि या ब्लँक पेजवर म्हणजे आपण जे काय पण झेरॉक्स पेजेस असतात ना त्या झेरॉक्स पेजेसवर असे छानपैकी मुलांना सांगितलं की दोन ड्रॉ करा आणि इथं मी फोटो काढला इथं फोटो काढला मी असा असा हा फोटो काढला आणि मुलांना मी हे हा फोटो दाखवला हा फोटो दाखवला की सर्व मुलांनी त्यांच्या नोटबुकवर काय लिहायचं आन्सर काय लिहायचं तुम्ही काय लिहिणार लिहा बरं आन्सर आन्सर इज लिहा आन्सर इज तुम्ही लिहिलं सर्वांनी आन्सर बोलू नका लिहा लिहा आन्सर लिहा ना अंकात लिया अंकात अंकात लिहा आन्सर तुम्ही अंकात लिहा अजून काही त्यांना समजलं नाही मला काय अंकात तुम्ही काय लिहिणार आन्सर इज द सेवन असा अपेक्षित होत मी पण फ्लॅश कार्ड बनवले हा तुम्ही तुमच्याकडे आयफोन आहे ना त्याच्यामुळे तुम्ही जास्त हुशार सांगतो थोडा वेळा <laughs> <आगे>, सांगतो इकडं <laughs> मी पण बनवले हा ठीक आहे ठीक चला चला ठीक आहे ओके इकडं लक्ष द्या सो so नेक्स्ट समजा असं असेल असा फोटो आला असेल तुमच्याकडे असा फोटो आला असेल तर काय तुम्ही लिहिणार मुलांना हा फोटो दाखवला तर मुलं का मुलं काय उत्तर देतील आमच्या जयश्री राजश्री ताईंनी पूर्ण गठ्ठाच काढला होता आता फ्लॅश काढचा इकडं लक्षात आहे की काय लिहिणार उत्तर मुलं काय लिहिणार उत्तर मुलं उत्तर फिफ्टी काय लिहिणार फिफ्टी सेवन मुलं उत्तर काय लिहिणार फिफ्टी सेवन कारण हा फिफ्टी आहे आणि हा काय सेवन आहे मला सांगायचा अर्थ असा आहे की व्हॉट इज द मिनिंग ऑफ झिरो लेवल झिरो लेवल म्हणजे दोनशे पाणी पूक घेतलं आणि मुलांना सांगितलं बाळा लिवन मग वन कसा लिहिणार मुलं सरळ लाईन आडवी लाईन आणि लोअर बीटला एक ड्रॉ केला इट इज अ काय वन त्याला सांगितलं ट्वेंटी, ट्वेंटी टू ट्वेंटी टू कसा करेल मग तू टेन रॉड युनिट सरॉड आणि टेनच्या रॉडवर दोन बीट आणि युनिट रॉडवर दोन बीट झाला ट्वेंटी टू मग तुम्हाला जर इकडं लक्षात की तुम्हाला असं वाटलं की मला मुलांना थोडं एक्स्ट्रा शिकवायचंय मुलांना मला दोन्ही हाताने रायटिंग शिकवायचं आहे मग मुलांना सुद्धा पीएचडी करतात असे खूप सारे काही मुलं आहेत लाखातले असतात ते पण आपण एक्स्ट्रा देण्याचा प्रयत्न करू त्यांना स्पेलिंग पण लिहायला लावू त्यांचं स्पेलिंग त्याच्याबरोबर चांगले होतील मी दहावी नापास इंग्लिश मधला म्हणून मला नाही स्पेलिंग येत पण तुम्ही हुशार आहेत सर्वजण तुम्ही शिकू शकतात स्पेलिंग पण लिहायला सांगा एका 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 याला जर तुम्ही उजव्या हाताने लिहिलं तर त्यांना सांगायचं बाबा पुढच्या याला डाव्या हाताने लिहायचं जर थर्टी फोर लिहायचं असेल तर त्याला सांगायचं डाव्या हाताने लिहि थर्टी फोर डाव्या हाताने लिहायला सांगायचं एक वेळ अशील की थर्टी या डाव्या हाताने लिहितोय आणि फोर उजव्या हाताने लिहितोय असं पण होऊ शकतं विचारच केला नाही तुम्ही म्हणून तसं होतं होऊ शकतं आणि लिहितात मुलं फक्त प्रयत्न करावा लागेल यालाच हँड स्किल इम्प्रुव्हमेंट म्हणतात किंवा बोथ मी काय बोललो अशा पण मार्केटमध्ये गोष्टी आहेत की मोफत पण खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्याच्याने पण ब्रेन डेव्हलपमेंट होतो, आपल्याला पुढे पुढे मी बोलेल सांगेल पण आजचा सा टास्क आपला झिरो लेवलचा आहे मी पुन्हा परत बोलणं उद्या बोलू आपण वेळ भेटला तर पण आज आपण झिरो सा लेवल कॉन्सन्ट्रेट करू पुन्हा परत मी आता काय शिकवलं तुम्हाला सांगतो मी आता तुम्हाला असं सांगितलं मी थोडस एका पंधरा सेकंदात तरी कॅप करतो अबॅकस का शिकायचं अबॅकस काय नेमकी सायन्स काय आणि झिरो लेवलमध्ये काय असतं बीट आयडेंटिफिकेशन मेक द फ्लॅश कार्ड आणि तुम्हाला ज्या ताईंनी माझ्याकडे ज्यांना चाळीस हजार रुपयाची हाऊस आली ना आपल्याकडे ब्रँटेडमध्ये तेव्हा तर मी पाच हजार शंभरच घ्यायचो दीड वर्षापूर्वी का त्यावेळेस आपण चाललंय बाबा सुरुवात करायची ना सुरुवात करायची बिल्डिंग बांधायची आहे मोठा हाऊस तयार करायचा आपला फॅमिली मोठी करायची आहे तर त्यावेळेस ज्या ज्या पद्धतीने आपल्याला सभासद करता आले म्हणून आता ज्या ज्या गोष्टीने आपण एक एक ज्या ज्या गोष्टी स्टँडर्डायझेशन करत जातोय म्हणून आता आपण दहा हजार शंभर पर्यंत आलो पण पर मला वाटतं दहा हजार शंभर नंतर काही आपल्याला खूप मोठी हाव नाहीये की खूप पैसा गोळा करायचा आहे तोच थोडाफार पैसा आला तर तो काहीतरी सामाजिक उपक्रमांना कसा वापरता येईल हा उद्देशाने पण नुसतंच मोफत पण शिकवलं तर आमच्या ताईंनी मी नेहमी मुद्दाम आता उदाहरण म्हणून ज्या ताईंनी दीड दोन हजार रुपये भरलेत ना त्या ताई मार्केटमध्येच नाही येत अजून हा पण ज्या ताईंनी ना पाच पंचवीस हजार रुपये भरून एक्स्ट्रा किट घेऊन त्यांनी क्लासेस सुरू केले आणि त्यांच्याकडे दीड दीडशे दोन दोनशे मुलं आहेत तशात आमच्या जयश्री जयश्री ताईंनी फक्त त्यांना वेळ मिळाला नाही म्हणून त्यांनी सुरुवात केली नाही पण सांगण्याचा सा अर्थ असा की ज्या ताईंनी कंजूशी केली आणि भरू की नको करू की नको हजारच पाठवते हो पाचशेच पाठवते हो एक हजार एकच पाठवते हो त्यांनी अजून सुरुवातच केली नाही क्लासेस अजून विचारच करतायत सांगताना सांग उद्देश आहे की uh, रजिस्ट्रेशन करून बिकॉज दिस इज अ फॅमिली दिस इज अ एनजीओ आणि एकदा स्टार्ट केलं की लगेच सोमवारपासून क्लास सुरू करा असं uh, so पुन्हा परत आपल्या मध्ये जातो पुन्हा परत अवांतर बोलणं प्लीज इकडे लक्ष द्या इथपर्यंत आपण आलो होतो इकडे लक्ष द्या आता पुढचा पार्ट काय असतो प्लीज इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या सांगा लक्ष द्या लक्ष द्या या क्लासमध्ये आपल्याला सर्व शिकून घ्यायचं आहे प्लीज इकडं लक्ष द्या हा नाईन्टी सिक्स लिहिलाय प्लीज इकडं लक्ष द्या नाईन्टी सिक्स लिहिला आहे आता नाईन्टी सिक्स लिहिला की मुलांना बीट्स ड्रॉ करता आले पाहिजे बघा तुम्ही पण मनातल्या मनात, मनात बघा मी बरोबर केलाय के की नाही बघा हा बघा हा नाईन्टी झाला की नाही हा फिफ्टी झाला आणि फोर्टी झाला हा नाईन्टी झाला आणि सिक्स साठी हा फाईव्ह झाला आणि हा वन झाला म्हणजे हा सिक्स झाला म्हणजे हा नाईन्टी झाला आणि हा सिक्स झाला हा बघा हा सिक्स्टी झाला आणि हा वन झाला आणि इथं एटी एट असा पद्धतीने मी जस्ट तुम्हाला मुद्दाम ड्रॉ करून सांगतोय कारण तुम्हाला पण आज हीच प्रॅक्टिस करायची अशा पद्धतीने बीट्स असलेली बीट याला म्हणतात कोडिंग आणि डी कोडिंग प्लीज इकडे लक्षात जर आपण आय टी टेक्नॉलॉजी मध्ये गेलो याला म्हणतात कोडिंग आणि डी कोडिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही मॉलमध्ये गेलात तर एक बारकोड असतो तो स्कॅन केल्यानंतर कॅम्प्युटरमध्ये त्याची बिलमध्ये व्हॅल्यू तयार होते बरोबर ना आणि त्या व्हॅल्यूची पुन्हा परत तुम्ही जर याच्याकडे फोन पे मध्ये गेले तिथं पुन्हा परत बारकोड होतो त्या बारकोड मधून तुमचे पैसे पुन्हा परत पे होतात डी कोडिंग कोडिंग आणि डी कोडिंग याला म्हणतात म्हणजे तुम्हाला जर एक समोर इगर दिलीये तर त्याचा तुम्हाला एखादी आकृती दिलीये त्या आकृतीवरून तुम्हाला नंबर लिहिता आला पाहिजे आणि नंबरवरून तुम्हाला आकृती बनवता आली पाहिजे लक्षात आलं तुम्हाला यालाच आय टी टेक्नॉलॉजीमध्ये कोडिंग आणि डी कोडिंग म्हटलं जातं क्लिअर आहे म्हणजे झिरो लेवल तुम्हाला आता दोन गोष्टी चॅलेंजेस चेक करतायत लेक्चर ऐकता ऐकता पण छान कारण त्यांच्याकडे गर्दी म्हणजे तेवढा लोडच तेवढा आहे डेफिनेटली सो so, काय सांगायचा सा उद्देश मला की जर लहान मुलं असतील तर ते नाईन्टी नाईन पर्यंत नाही जाणार सर्वांना प्लीज प्र, प्रामाणिकपणे सांगतो मग त्यांच्यासाठी अलगतपणे टप्प्या टप्प्याने त्यांना हे सर्व व्यवस्थित आवडीने व्हावं म्हणून छान बुक बनवलंय ते मी उद्या तुम्हाला टोटल बुक दाखवणार आहे इथं पीडीएफ स्वरूपात जे काय दाखवेल पेज टू पेज दाखवेल त्याचं ट्रेनिंग तुमचं उद्या होऊन जाणार आहे पण आज आपण तुम्हाला दुसऱ्याला कोणाला तरी काय शिकवायचं ते शिकून म्हणजे आपण काय शिकलो की आता पहिला होमवर्क तुमचा काय जर तुम्ही खरोखर एक लाख रुपये भरून जर हे सर्व शिकायला तयार असणार आहेत तर दोनशे पाणी तीनशे पाणी दोन चार रजिस्टर खर्च केलेच पाहिजे छानपैकी फक्त तरी छानपैकी प्रेझेंटेशन मध्ये एक पानावर दोन रॉड करा त्याच्यासाठी स्क्वेअर मी असे दाखवले प्लीज इकडे लक्ष द्या इथं असे दाखवले असे छानपैकी स्क्वेअर तयार करा या ब्लॉक मध्ये कुठलाही अंक लिहा आणि कुठलाही अंक लिहून इथं छानपैकी तुम्ही काय करा छानपैकी बीट ड्रॉ करा ही पहिली एक्सरसाइज किंवा परत काय करा की घरातल्या मुलांना पण आता सुट्ट्या आहेत त्यांना पण छान त्यांचे हे बघा हँड्स ऑन स्किल त्यांना पण ड्रॉ करता आलं पाहिजे त्यांना पण त्यांना पण मम्मीला मी काहीतरी होमवर्क देतोय असं त्याला पण कौतुक वाटलं पाहिजे त्याला पण सांगा बाळा मला काहीतरी होमवर्क दे मग तो तु कदाचित तुम्हाला असं कॅल्क्युलेशन देईल एखादं असं कॅल्क्युलेशन देईल असं कॅल्क्युलेशन देईल मग तुम्हाला याचं लगेच उत्तर इथं लिहिला लिहिता आलं पाहिजे आन्सर इज द थर्टी एट मुलात जा ते करून घ्या साहेबांना सुट्टी असतील तर साहेबांना काम लावा साहेब पण म्हणतील एक लाख रुपये भरले बाई मी पण मदत करते करतात साहेब पण मदत करतील घरातले सर्व मदत करतील पण त्यासाठी तुम्ही कसं असताना की तुम्ही सर्व तयार करण्यापेक्षा कोणाला तरी प्रश्न पत्रिका तयार करायला तुम्ही उत्तरं लिहा कोणाला तरी शिकवा असं थोडासा इंटरॅक्टिव्ह हे आहे म्हणजेच पहिला आपण टास्क घेतला की आज मात्र बीट मला ओळखता येणार नाही असं कोणीच राहणार नाही उद्यापर्यंत क्लासमध्ये आता थोडासा पुढचा थोडासा इंटरेस्टिंग पार्ट आहे थोडासा सर्वजण थोड्या अडल पाठीचा कणा सरळ आणि थोडस सर्वजण इकडे लक्ष द्या सर्वजण आता आपण ही टेक्निक का आणली आणि का शिकवतो हो इकडं लक्ष द्या याच्यावर थोडस मी तुम्हाला सांगेल हा माझा पहिले समजून घेऊया हा माझा राईट हँड आहे सर्वांचा राईट हँड तुमचा वरती करा जर मी माझा राईट हँड केला तर राईट हँड जर तुम्ही याच्यावर ठेवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला असाच दिसेल म्हणजे हा थम आणि हे सर्व फिंगर्स त्याच्यानंतर हा थम आणि बाकीचे फिंगर्स आणि हा आपला लेफ्ट हँड लेफ्ट हँड म्हणजे हा लेफ्ट हँड म्हणजेच हा लेफ्ट हँडचा रॉड आणि हा राईट हँडचा रॉड इथपर्यंत तर क्लिअर झालं कारण माझी दिशा अशी रीड करण्याची अशी दिशा आहे आणि मी याला म्हटलं नाईन्टी नाईन इकडे लक्षात नाईन्टी नाईन इथपर्यंत लक्षात आलं सर्वांना लक्षात आलं आता सर्वांना मी सर्वांना विनंती पूर्वक सर्वजण प्लीज स्नेहलताई शंभर टक्के मान सरळ आणि इकडे लक्ष द्या हा तुम्ही ना सरळ बसा पाठीचा खाना सरळ ठेवा शंभर टक्के लक्ष ठेवा फक्त अभ्याकवरच लक्ष फोकस करा आता शंभर टक्के आपल्याला मी बोललो सर्वांना सर्वजण लक्ष इकडे द्या एक सर्वजण उर्जवा हात वरती करा सर्वजण उजवा हात वरती करा सर्व शंभर टक्के किती महत्वाचं काम असेल ते सोडून द्या पण इकडे लक्ष द्या उजवा हात वरती करा आणि हा उजवा हात सरळ समोर करा सरळ समोर करा आणि असं समजा की हा उजवा हात तुम्ही या रॉडवर ठेवलेला आहे या रॉडवर ठेवलेला आहे ठेवला हो असं इमॅजिनेशन करा आणि काय असतं की आपण असं म्हणतो ना की तसा असतो देवा बिचाराला देवा भोड्याला आपण आपल्या लेकरांसाठी मागत असतो तर आपल्यासाठी पण काहीतरी मागू आता थोडस इकडं लक्ष द्या आता काय झालं माहिती का की या हातामध्ये एकच हात सांगितला मी तुम्हाला तुमचा राईट हँड या हातामध्ये अबॅकच टूल ऍक्टिव्ह झालं जसं मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकल्यानंतर ऍक्टिवायझेशन करायचं असतं तसं आपल्या स्वतःच्या आपल्या बॉडीचा एक पार्ट हँड आहे है, त्या हँड मध्ये आता युनिट रॉड आपण ऍक्टिवायजेशन करून घेतला तो कसा आपली लक्ष द्या सर्वजण इकडे लक्ष द्या असा हात करा सर्वजण राईट हँड इट इज अ झिरो हा काय आतापासून हा काय झिरो हा काय वन हा काय टू हा काय थ्री हा काय फोर हे किती झाले फोर झाले म्हणजे हे वन टू थ्री आणि फोर हे लोअर बीट्स झाले हे काय झाले अरुणाताई लोअर बीट्स आले आणि हा जर ओपन झाला तर हा अप्पर बीट आला म्हणजे हा आजपासून काय झाला फाईव्ह हा किती आहे बोला सर्वजण त्याला टच करा त्याला टच करा फिलिंग्स करा हे सर्वात लॉंग टाईम लॉंग टाइम मेमरी असते फिलिंग्स लक्षात ज्याला टच करून आपण मेमरी युज करतो ना म्हणजे आपण मल्टिपॉल सेन्स ऑफ ऑर्गन्स आपण म्हणतो ना जर तुम्ही हाताला टच केलं लहान लहान पिलर राहायचे माझ्याकडे मी त्यांना छानपैकी त्यांना हाताशी घेऊन त्यांना प्रेमाने अजिबात काही जबरदस्ती करायची तुला करत नाही का मूर्ख आहे का बावडट आहे का तुला कळत नाही तुझ्या डोक्यात उतरत नाही अजिबात काही बोलायचं नाही काही तरी त्याला प्रेमाने म्हणायचं इकडे बाळा पुन्हा परत त्याचं डोकं थोडस असं हे करून द्यायचं म्हणजे पुन्हा परत इथले जे निरॉन्स आहे ना त्याचे फ्रेश होतात आणि तो घरी जाऊन सांगेल मम्मी अगं मम्मी टीचर इतक्या छान आहेत ना मला इतकं प्रेमाने त्याने समजून सांगितलं ना आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवल्या फिरवल्या माझ्या ब्रेन मध्ये एकदम करंट आला आणि मला सर्व समजायला लागलं हा फरक आहे समजून सांगा आणि आपल्या लेकरा आणि कधी कधी आपल्या साहेबांशी पण तसंच वागा म्हणजे काही ताई ना साहेबांना म्हटलं की फारच चिडचिड करतात आणि मला पुण्याचं काम मला माझ्या पदरी फार मोठं पुण्य मिळणार आहे माझ्या मातारपणी की या ताई ज्या क्लासमध्ये जेवढ्या अडीचशे ताई आहेत किंवा अजून तुम्ही शिकणार आहेत ना इतक्या हळूहळू शांत होणार आहेत आणि इन्स्ट्रिक्ट मला साहेबांचा कधीतरी मला आशीर्वाद मिळेल की आमच्या घरात बाबा शांत वातावरण व्हायला लागलं एक लाख रुपये भरले आम्ही पण इनडायरेक्टली पुण्य माझ्या पदरी येणार आहे कारण तुमच्या ब्रेनची एक्सरसाइज होणार आहे तुमची चिडचिड कमी होणार आहे आणि ते पुण्य मला लागणार आहे म्हणून हे हा पुण्याचा यज्ञ आहे माझ्यासाठी माझ्या नशीबी भरपूर काही पुण्य येणार आहे कारण इनडायरेक्टली मला माहिती इनडायरेक्टली तुमची चिडचिड कमी होईल तुम्ही शांत होणार कूळ होणार उद्यापासूनच साहेबांना उत्तर देण्याची पद्धत तुमची बदलणार उद्याच तुम्ही म्हणाल बघा तुम्ही फरक पड पण प्रामाणिकपणे जयश्रीताई ताई प्रॅक्टिस केली तर बरं का प्रॅक्टिस केली नाही तर कदाचित अजून चिळाल म्हणून प्रॅक्टिस करा मी असं सांगेल तुम्हाला हा रेडी फॉर जैसरी ताई बारी म्हणजे इकडच्या आमच्या शाद्याच्या ताई आमच्या जयश्री ताई त्या डिकले ताईंनी डायरेक्ट तीन आठवड्यातच सव्वा सव्वाशे मुलं अजून तीस चाळीस मुलं पौने दोनशे मुलं झाले त्यांचे तीन आठवड्यात त्याच्यामुळे त्यांना काही सांगायची गरज नाही इकडे लक्षात सो पुन्हा परत इकडे लक्षात हा कुठला हा ते बोला सर्वजण युनिट रॉड युनिट रॉड युनिट रॉड युनिट रॉड या बिचाराला प्रेमाने हात फिरवा त्याच्यावर फिरवा जरा प्रे। सर्वजण प्रेमाने हात फिरवा अरे देवा तुला आतापर्यंत खूप सारे कामं होते आणि महिला म्हटलं की खूप सारे काम त्याच्या नशिबी पुरुषांपेक्षा महिलांना जास्त कामं पण आज बिचाराला नवीन जबाबदारी मिळाली त्याला अजून उरसुरलं एक आब्या स्टूल म्हणून काम करावं हो लागणार आहे म्हणून त्याला बिचाराला म्हणा की अरे देवा तुला अजून एक काम दिलं बिचारा बिचारावर प्रेम करा कारण असं एक माझे मित्र आहेत मी नेहमी सांगत असतो की वसंत गीते की धग धग हृदया मी तुझा आभारी आहे खूप इतकं सुंदर गाण आहे कधीतरी मला मिळालं तर मी तुम्हाला फॉरवर्ड करेल ग्रुपमध्ये खूप सुंदर आहे शरीराच्या अवयवांवर जर आपण प्रेम करायला शिकलो तर शरीर आपल्याला साथ देतं मातारपणी सुद्धा आपल्याला साथ देतं असं म्हणतात की ते काही ते स्वतः आपल्याला रिस्पॉन्स गुड देतं म्हणून या हातावर आपण प्रेम करू की आता तुला नवीन जबाबदारी दिली स्टूल म्हणून रेडी फॉर द कॅल्क्युलेशन सर्वजण थोडासा फास्ट फोर फोर प्लस म्हणजे ओपन प्लस म्हणजे ओपन सर्वजण मायनस फोर मायनस म्हणजे क्लोज प्लस फाईव्ह मायनस फाईव्ह तुम्हाला क्लिअर झालं जर मला फोर बोलायचं असेल तर मी ओपन करू शकतो मायनस करायचं असेल तर मायनस म्हणजे क्लोज करू शकतो प्लस फाईव्ह बोलायचं तर मी प्लस थम ओपन करणार आणि मायनस फाईव्ह म्हटलं तर मी थम क्लोज करणार अरुणाताई तुम्ही जर सरळ बसल्या नाही आणि तुम्ही जर हाताची हालचाल केली नाही तर माझ्या पदरी पुण्य पण मिळणार नाही तुमचा था था हा तुमची था चिडचिड कमी होणार नाही जरा सरळ बसा ते हाताची हालचाल करा तो डावा उजवा हात वरती काढा आणि तो मला दाखवा तेव्हा मला समाधान वाटेल नाही तर मला झोप लागणार नाही की मग मी ताईंना का शिकू शकलो नाही प्लीज इकडं लक्षात सर्वजण हां प्लीज ओके सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन ओके सिक्स असा करा सर्वजण सिक्स व्हाट इज द मीनिंग ऑफ सिक्स फाईव्ह आणि सिक्स आपण एकाच वेळेस ओपन केला एकाच वेळेस ओपन केला मायनस सिक्स मायनस सिक्स सेवन डायरेक्ट ओपन केला मायनस सेवन एट मायनस एट नाईन मायनस नाईन झालं ज्युनियर मुलांची लेवल झिरो संपली कशी इकडं लक्ष द्या मुलांना युनिट रॉडवर पहिलीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नाईन पर्यंतचे कॅल्क्युलेशन विदाउट फॉर्म्युला कॅल्क्युलेशन नाईन पर्यंतचे आले की लेवल झिरो संपली कशी आता रेडी फॉर द कॅल्क्युलेशन माझ्याबरोबर थोडासा फास्ट प्लीज इकडं लक्ष द्या टू आता डायरेक्ट टू म्हटले की टूच ओपन झाले पाहिजे अगेन प्लस टू प्लस फाईव्ह मायनस फोर प्लस वन मायस फायव प्लस थ्री मायनस वन आन्सरीस बघा बरं त्या बोटांकडे बघा आंसर काही ताई असं चेक करता येत आहेत का नाही बरोबर आहेत का नाही आहेत सर्व बरोबर आता काही ताईंचे मोर वेगवेगळे आहेत एका ताईंचा मोर असा आहे एका ताईंचा मोर असा आहे काहीतरी मोर, मोर वेगवेगळे प्रत्येकाचा नाचरे मोरांग वेगवेगळं आहे पण आता त्याला स्टँडर्डायझेशन आपण करून घेऊया कारण स्टँडर्डायझेशन पाहिजे व्हॉट इज द स्टँडर्डायझेशन इकडे लक्ष द्या सर्वजण आता तुम्हाला सर्व समजलं काय पण इकडे लक्ष द्या ओपन करताना थमच्या बाजूने ओपन करायचं मीस प्लस टू म्हटलं की थमच्या बाजूने ओपन करायचं करा सर्वजण प्लस टू आणि मायनस करताना इंडेक्स फिंगर करणं म्हणजे लिटल फिंगर करणं क्लोज करायचं मायनस वन असं स्टँडर्ड आहे म्हणजे असं कोणी केलं तर चालणार नाही मायनस वन असं करायचं फॉर एक्झाम्पल फोर करा सर्वजण फोर मायनस वन तर मायनस वन हा नाही चालणार मायनस वन हा नाही चालणार मायनस लिटल फिंगर करावे लागेल लिटल फिंगर करा लक्षात आलं मायनस थ्री मायनस थ्री असे करायचे कॉर्नरचे क्लिअर हे बघा फोर होतं फोर होतं त्यातून मायनस थ्री मायनस थ्री आन्सर इज द वन क्लिअर आहे क्लिअर आहे आता इकडे लक्ष द्या जर मी तुम्हाला सांगितलं नाईन डायरेक्ट ओपन केलं आणि याच्यातून मायनस सिक्स करायचं आहे तर मायनस सिक्स करताना हे दोन्ही करायचे मायनस सिक्स असा करायचा असा नाही उद्या सुद्धा काहींचे मोर असेच असतील क्लासमध्ये पण असा नाही प्लीज म्हणून मायनस मायनस सिक्स असा क्लिअर आहे पुन्हा परत सेट द झिरो नाईन मायनस सेवन असा होईल मायनस सेवन असा होईल ओके सेट द झिरो नाईन मायस एट असा होईल सेट द झिरो सेट द झिरो की सेट द झिरो असा होतो सेट द झिरो म्हटलं की बॉक्सिंग ओके सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन आता इकडे लागतं मी सर्व रूल्स तुम्हाला लेवल झिरोचे रूल सांगतोय विदाऊट फॉर्म्युला रूल सांगतोय आणि युनिट रॉडवरचे सांगतोय आणि मग खरा टास्क असणार आहे तुमचा उद्याचा म्हणजे उद्यापर्यंत क्लास पर्यंतचा तो मी नाही काही शिकवणार तुम्ही स्वतःहून करणार आहे रेडी फॉर द कॅल्क्युलेशन ती Plus five, minus two, plus one, plus two, minus six, plus six. minus eight. गीता ताई विचार करताय काय करू काय करू काय करू ठीक <laughs> आहे ठीक आहे काय हरकत पण सर्वजण स्वतःसाठी क्लॅप करून घ्या वंडरफुल वंडरफुल खूप सुंदर करतायत तुम्ही खूप सुंदर करतायत थोड्या फार काही एक दोन ताई विचार करतायत अजून काय करू काय करू कारण भरोसाच नाहीये की असं पण काही होऊ शकतं का हो होऊ शकतं आता थोडस मेर्याकडे करे कडे जाऊ आपण थोडस इकडं लक्ष द्या सो so, आपण आता काय करून घेतलं सर्वांनी युनिट रॉड ऍक्टिवायजेशन करून घेतला मनातल्या मनात बोला मी हे जे सर्व शिकवतोय ना तुम्हाला हे सर्व लहान पिलांसाठी नर्सरीच्या पिलांसाठी पहिली त्या मुलांपर्यंतच्या मुलांसाठी आज आपण दिवसभरात आता पुढच्या अजून पाच मिनिटात जे शिकणार आहोत थोडासा पंधरा वीस मिनिटं मला लागले तर तुम्ही देणार आहात काही एक वाजेपर्यंत कोणी झोपत नाही उन्हाळ्याचे दिवस आहेत सर्व जागेच असतात भूतांसारखे कारण खूप मरणाची गर्मी आहे आणि उन्हाळ्यात सर्वजण एक वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत जागे असतात म्हणून मी हक्काचे पंधरा मिनटं जास्त येईल थोडं लेट झालंय माझं बडबड करण्यामुळे कारण आपल्याला लेवल झिरो उद्यापर्यंत कम्प्लीट करायचे पुढच्या दोन दिवसात तुमची परीक्षा घ्यायची आहे रविवारी परीक्षा त्याच्यानंतर तुम्हाला लगेच सर्टिफिकेट द्यायचंय मला लेव्हल झिरोचं आणि सोमवारी तुम्हाला क्लास सुरू करायला सांगायचे आहेत मला म्हणून मला हे सर्व ठरलेलं प्लॅनिंग आहे कारण आपल्याला आपल्याला दोन जून पर्यंत पाच लेवल कम्प्लीट करायचे आहेत म्हणून माझा टास्क आहे की रविवारी तुमची एक्झामच झाली पाहिजे लेवल झिरोची ठरलेलं आहे आणि सोमवारी तुमचा क्लास सुरू झाला पाहिजे तो कसा क्लास तर उद्याच चालू होईल पण कसा रेडी फॉर द कॅल्क्युलेशन आता इकडे लक्ष द्या सर्वजण मी पुन्हा परत प्रेझेंटेशन मध्ये थोडस हा जो राईट हँड आहे हा राईट हँड मी राईट रॉडवर ऍक्टिवाय करून घेतला केला की नाही आपण सर्वजण इकडे लक्ष द्या आता सर्वजण प्रामाणिकपणे डावा हात वरती करा तुमचा डावा हात का माझा दिसांना तुम्हाला उलटा दिसतो काही ताईंना डावा अजून क्लिअर नाही होते स्वतःचा डावा हात डावा रुपालिताई डावा हात तुमचा ओके तुमचा डावा हात आणि तो डावा हात प्लीज इकडे लक्ष द्या या रॉडवर ठेवा या रॉडवर ठेवा या रॉडवर ठेवा बघा लेफ्ट हँड लेफ्ट हँड लेफ्ट हँड इथं ठेवा हा आपण इथं ठेवला होता हा इथं ठेवला आणि पुन्हा परत तू आणि छानपैकी आपण काय केलं प्लीज इकडं लक्षात डाव्या हातामध्ये आपण कुठलं कुठला रॉड ऍक्टिवायजेशन करून घेतला बोला मनातल्या मनात कुठला रॉड ऍक्टिवायजेशन मुलांना बोलायला सांगायचं लहान लहान मुलांना बोलायला सांगितलं सांगा डाव्या हातात कुठला रॉड ऍक्टिवायजेशन मुलं बोलतात मला माहिती आहे तुम्ही टीचर आहे तुम्हाला माहिती आहे जर जेवढं इंटरॅक्टिव्ह आपण मुलांशी बोलू ना त्यांना बोलायला लावायचं सांगा मी बीट किती ड्रॉ केला टू सर्वजण एकाच बरोबर जो जरी जो जरी क्लासमध्ये नसला ना जो कोणीतरी नाकात तोंडात बोट घालत असतो ना तो पण जाग अरे टू म्हटलं का हा टू तो पण बोलायला लागतो म्हणजे प्रेझेन्स मध्ये येतात छानपैकी सिक्स केला की सांगायचं लगेच सर्वजण म्हणतात एका स्वरामध्ये सिक्स म्हणजे जे जरी क्लासमध्ये नसतील ते पण एका वेळेत बोलायला लागतात त्याला पण लक्षात अरे सिक्स बोट आहे का मला लक्षातच नव्हतं म्हणजे हे इंटरॅक्टिव्ह क्लास कशा पद्धतीने करायचं तुम्ही सर्व टीचर आहेत मला माहिती आहे कशा पद्धतीने शिकवायचं कारण प्रेझेंटेशन गुड क्वालिटी प्रेझेंटेशन हे टीचरचं सर्वात उत्कृष्ट लक्षणं किंवा त्याचा दागिना असतो आणि तो तुम्ही सर्वजण ऑलरेडी करतात सो पुन्हा परत आपण काय शिकलं डावा हात डावा हात कशावर रॉडवर ठेवला होता आपण टेनच्या रॉडवर ठेवला होता आणि पुन्हा परत तथा असतो सिंपल काहीतरी एक स्टोरी स्वरूपात मुलांना सांगायचं की आपण स्टोरी स्वरूपात की तथास्तू साठी खूप साऱ्या स्टोऱ्या आहेत ते तुम्ही टीचर म्हणून सांगू शकतात आता वेळ वाया जाईल आपला सो पुन्हा परत ऍक्टिवायजेशन हो डावा हात डावा हात डावा हात फोर्टी प्लस फिफ्टी मायनस फिफ्टी प्लस नाईन आन्सर इज बघा सर्वजण करा विचार काही आता गर्ब राहिली व्हॉट इज द आन्सर बोला मनातल्या मनात आन्सर इज द फोर्टी नाईन अजून मी पुढचा एक कॅल्क्युलेशन घेतो मग तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने रीड करायचं रेडी फॉर द कॅल्क्युलेशन ट्वेंटी डाव्या हातावर डाव्या हातावर ट्वेंटी डाव्या हातावर ट्वेंटी डाव्या हातावर प्लस सिक्स उजव्या हातावर प्लस थ्री उजव्या हातावर प्लस फिफ्टी डाव्या हातावर प्लस फिफ्टी डाव्या हातावर व्हॉट इज रीड करा व्हॉट इज आन्सर सी डी जाधवताई सी डी जाधवताई काहीतरी हा आता बरोबर आहे आता आता बघा आन्सर बघा आन्सर बघा व्हॉट इज आन्सर आन्सर इज द आर इज द सेवन्टी नाईन आता रीड करणं आणि इम्प्लिमेंट करणं कसं थोडस इकडे लक्ष द्या ओके इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या प्लीज इकडे लक्ष द्या आता माझ्या बरोबर एक मंत्र बोलायचा सर्वांनी मी आधी जे बोलतो किंवा बोलते मी आधी जे बोलतोय किंवा बोलतोय किंवा बोलतो ते ऍप्लिकेशन पहिले लेफ्ट हातावर बोला सर्वजण मी जे काय आधी बोलतो बोला सर्वजण प्रामाणिकपणे बोला मी जे काय आधी बोलतो पेप आधी पहिले लेफ्ट हातावर फॉर एक्झाम्पल इकडे एक लक्षात आहे